नाही, आमचं सगळं ठरलेलंच आहे तसं, आणि आम्ही स्पष्टपणे त्यांच्या सोबत आहोत, पाठीशी आहोत त्यांच्या. वसंतरावांनी पत्र देऊन त्यांचं ऑथोराईज, त्यांनी महामेमच्या तिथे जाऊन त्यांनी एंडॉर्समेंट सुद्धा करून घेतली. माझी एंडॉर्समेंट राहिलेली आहे, मी पण पत्र दिलेलं आहे, माझी एंडॉर्समेंट राहिलेली आहे. ते आता गठ्ठ्यामध्ये आहेत, 1-2 दिवसामध्ये त्याची सुद्धा माझी एंडॉर्समेंट होईल. तब्येत खराब, बरोबर आहे ना? ते आता शासन त्यांना कोणी बघायला तयार होणार नाही, इग्नोर करतायत. त्यामुळेच आम्ही हे जे मागणी महामहिमकडे केली की ते आता शासनाला या सत्ताधाऱ्याला करून काही फायदा होतच नाही, कारण त्यांनी जाणून बुजूनच गळागेपाटाला त्रास द्यायचा ठरवलेला आहे. त्यामुळे या शासनाकडनं जाता आम्ही महामहिमकडे जातोय, राष्ट्रपतीकडे जातोय, आणि यांच्याकडून जाऊन यांना न्याय मिळावासाठी आम्ही मागणी करतोय. आजच्या बैठकीचा विषय असा होता की हे पेरणीचे दिवस चालू आहेत, शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचे दिवस आहेत, आणि या दिवसामध्ये ज्यादा भावानी बी बियाणं विक्री होत आहे असं तक्रारी आल्याच्या नंतर ते होऊ नये. खतामध्ये या बॅग सोबत ती बॅग घ्या, त्या बॅग सोबत ती बॅग घ्या असली ही जी मनोवृत्ती त्याची लोकांची जी हुकूमशाही चाललेली आहे ती मोडून काढण्याच्या संदर्भात कलेक्टर साहेबाच्या मार्फत सर्व कंपन्यांना पत्र काढण्यात आलं आहे की जर असं जर तुम्ही जर या खतावर ते खत घ्या म्हणून जर तुम्हाला जर जबरदस्ती केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं एक पत्र कलेक्टरच्या मार्फत काढण्यात आलंय. आणि कृषी अधिकाऱ्यांची सर्व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याच्या स्क्वॉड तयार करून मोठ्या मोठ्या दुकानावर किंवा त्या बाजारामध्ये आपले कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी ठेवून हे कुठं कुठल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याच्यासाठी दक्षता कमिटी तयार केली. हो, त्या संदर्भात आढावा चालू होता आणि त्यांच्या स्तरावरून काय अडचणी येत आहेत किंवा मग अधिकारी लेवलला काय अडचणी आहेत याची शहानिशा करून तातडीने ते पूर्तता करावी आणि लोकांना त्याचा जे काही लोक पेंडिंग जे त्यांच्या पडलेले आहेत गोष्टी ते सगळ्या त्यांचा लाभ ताबडतोब देण्यात यावा यासाठी सूचना द्या.